नमस्कार, मी आकाश यादव तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या तडका महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत साध्या व सोप्या पद्धतीने बनणारी बटाटे आणि शिमला मिरचीची भाजी। ही भाजी झटपट बनते व टेस्टीही लागते। तर मग ही साधी सोपी रेसिपी कशी बनते ते बघूया। यासाठी लागणारे साहित्य बघूया। जिरे, हळद, मीठ, लाल तिखट, अद्रक लसूण, कोथिंबीर, हिंग, कसुरी मेथी, एक कांदा, एक टोमॅटो, दोन तीन शिमला मिरची आणि दोन बटाटे। रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी दोन चमचे तेल एका कढईमध्ये घेऊन, तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचे जिरे टाकून घेऊ। यानंतर यामध्ये अद्रक व लसूण टाकून घेऊ। आता हे छान तळून घेऊ। आता यानंतर यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ। कांदा हा लालसर होईपर्यंत तळून घ्या। कांदा लालसर झाल्यानंतर यामध्ये आपण दोन बारीक चिरलेले बटाटे टाकून घेऊ। व ते छान तेलात परतून घेऊ। बटाटे तळून झाल्यानंतर एक बारीक चिरलेले टोमॅटो घालू व ते परतून घेऊ। टोमॅटो लवकर शिजावं म्हणून यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ। आता हे सर्व मिक्स करू। टोमॅटो अगदी व्यवस्थित शिजायला पाहिजे। आता यानंतर थोडंसं हिंग टाकू व मिक्स करून घेऊ। यानंतर सर्व मसाले टाकू। अर्धा चमचा हळद, एक चमचा लाल तिखट, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। यानंतर अर्धा चमचा धनी पूड, ही ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका। यानंतर थोडीशी कसुरी मेथी क्रश करून टाकून घेऊ। हे सर्व मसाले मिक्स करून तेलात तळून घेऊ। यानंतर आपण यावर झाकून 5 मिनिट शिजवून घेऊ। आता आपले बटाटे छान शिजले आहेत, ते एकदम मिक्स करून घेऊ। यानंतर यामध्ये दोन बारीक चिरलेले शिमला मिरची टाकून घेऊ। शिमला मिरच लास्टला टाका, त्यामुळे ते थोडे क्रंची राहतात। आता हे सर्व मिक्स करून घेऊ। सर्व मसाल्यांसोबत शिमला मिरच मिक्स करून घ्या। व आता शिमला मिरच शिजावी म्हणून झाकण लावून एक 10 मिनिट शिजवून घेऊ। तुम्ही बघू शकता सर्व छान शिजले आहे। आता एकदा परतून घेऊ आणि तुम्ही बघू शकता भाजीला किती छान रंग आला आहे। आता यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ। आता बटाटे आणि शिमला मिरचीची भाजी तयार आहे, ती गरमागरम सर्व करू। ही भाजी तुम्ही चपाती भाकरीसोबत ट्राय करा, खूपच छान लागते। तर आजची ही झटपट बनणारी बटाटा व शिमला मिरचीची भाजी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये कळवा। तुम्ही ही नक्की घरी ट्राय करा व कशी होती हे कमेंटमध्ये कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व सेरील बेल आयकॉन हिट करायला विसरू नका। भेटूया अशाच एका रेसिपीसोबत। धन्यवाद।